मित्र हो, नेक्स्ट टेस्टकडे वळूया अँड इट इज स्पेशल प्लॅनिंग. आता स्पेशल प्लॅनिंग ही ब्रेनची ॲबिलिटी आहे, अशी ॲबिलिटी की जे फ्युचर प्लॅनिंग आपण करतो, आपल्याला फ्युचरमध्ये काय कोणत्या कशा गोष्टी करायच्या आहेत ते. त्यामध्ये आपण जर पाहिलं थिंक अबाउट द फ्युचर, हे प्लॅनिंग करत असताना आपल्याला भविष्याचा विचार करावा लागतो आणि ते आपण कसा करतो, त्याचबरोबर तो योग्य पद्धतीनं कसा करत आहोत आणि ते टास्क कॅरी आउट करण्यासाठी, तो टास्क कॅरी आउट करून एका विशिष्ट डिझायर्ड गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्लॅनिंग कसं करत आहोत, इट इज स्पेशल प्लॅनिंग. हे प्लॅनिंग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या अर्थानं मदत करत असतं आणि त्याची गरज पडत असते. प्रॅक्टिकली जर स्टुडंटमध्ये आपण पाहिलं तर स्टुडंटसाठी काय प्लॅनिंग असावं, की वर्षभर तुम्ही अभ्यास कशा पद्धतीनं करणार आहात, कुठल्या विषयाला किती वेळ देणार आहात, जो टफ टास्किंग आहे तुमच्यासाठी त्याच्यासाठी कसा विचार करणार आहोत आणि किती वेळ देणार आहात, किती वेळात तुमचा सिलेबस तुम्ही संपवणार आहात. दिस इज व्हॉट इज स्पेशल प्लॅनिंग. मॅनेजमेंटमध्ये काय असेल, तर तुम्ही लोकांकडून काम करून घेण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी आधीचा तुमचा लेआउट कसा असणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही ते एक्झिक्यूट करण्यासाठीचं जे काही प्लॅनिंग असणार आहे, दॅट इज स्पेशल प्लॅनिंग. चला आपण बघूया या प्लॅनिंगमध्ये कोणते ब्रेनचे रिजन्स कंट्रीब्यूट करतात. यामध्ये खास करून फ्रंटल लोब, मिड डॉर्सल लॅटरल फ्रंटल कॉर्टेक्स, कार्डेट न्यूक्लियस, थॅलमस, लॅटरल प्रीमोटर आणि अँटेरियर सिंगलेट, या पद्धतीचे सगळे हे जे ब्रेनचे रिजन आहेत हे आपल्याला मदत करत असतात. या प्लॅनिंगचे आपण बेनिफिट्स बघूया, या स्पेशल प्लॅनिंगचे बेनिफिट्स बघूया. या स्पेशल प्लॅनिंगमध्ये खास करून इथे आपल्याला कोणत्या ॲक्शन्स घ्यायच्या आहेत विशिष्ट गोलपर्यंत पोहोचण्यासाठी, ह्या ॲक्शन्स घेण्याचं जे प्लॅनिंग आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि हे राईट ऑर्डरमध्ये झालं पाहिजे. की सपोज आज आपल्याला इतका अभ्यास करायचा आहे, मॅथचा हा अभ्यास करायचा आहे, फिजिक्सचा हा अभ्यास करायचा आहे, इंग्लिश ग्रामरचा हा अभ्यास करायचा आहे, तर याचं तुम्ही प्लॅनिंग कसं करणार, त्याच पद्धतीनं की आज तुम्हाला ही मीटिंग प्लॅन करायची आहे, या मीटिंगनंतर पुन्हा दुसरी एक मीटिंग प्लॅन करायची आहे आणि त्याचबरोबर टीमकडून तुम्हाला काम करवून घेण्यासाठी एक नवीन प्लॅन तयार करायचा आहे, तर याचं तुम्ही व्हिज्युअलाइज कसं करणार, प्लॅनिंग करणार, कशा पद्धतीनं त्याला पाहणार आणि ते प्लॅनिंग करणार, हे इथे आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर आता आपण वीकनेसेस पाहूया. हे जर स्पेशल प्लॅनिंग जर वीक असेल एखाद्या व्यक्तीमध्ये, तर काय अडचणी येऊ शकतात आणि कशा पद्धतीने तिथे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इथे आपण पाहणार आहोत की एखादी इव्हेंट ऑर ॲक्टिव्हिटी ज्यावेळी आपण ऑर्गनाईज करतो, ती इव्हेंट ऑर ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज करताना आपल्याला फ्युचर प्लॅनिंग करावं लागतं. ते फ्युचर प्लॅनिंग फार परफेक्ट असावं लागतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या मॅरेजची इव्हेंट आहे, त्या मॅरेजच्या इव्हेंटमध्ये कोणत्या व्यक्तीला तुम्ही कोणतं काम देणार आहात, ती व्यक्ती त्या कामासाठी सुटेबल आहे का, राईट पर्सन फॉर राईट वर्क, राईट वर्क फॉर राईट पर्सन, या पद्धतीनं आपण त्याला प्लेस करणार आहोत. त्याच पद्धतीनं हे प्रत्येक ठिकाणी कामाला येणार आहे, त्याचबरोबर स्टुडंटसाठी सुद्धा हे कामाला येणार आहे आणि मॅनेजरियल लेवललाही हे कामाला येणार आहे. त्याचबरोबर शॉपिंग असेल, शॉपिंगसाठी तुम्ही सपोज गेलेला आहात, तर तुम्हाला एखादी विशिष्ट वस्तू घ्यायची आहे आणि तुम्ही ती वस्तू न घेता तुम्ही दुसरंच काहीतरी तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही घेऊन येता, अशा पद्धतीचं मिसमॅनेजमेंट होणं, फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स, जे काही आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करण्यामध्ये अडचणी येणं, त्यामध्ये प्रॉपर प्लॅन नसल्यामुळे त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो न होणं, कम्प्लिटिंग टास्क, टास्क पूर्ण करण्यामध्ये अडचणी येणं, स्टुडंट्सना खास करून अभ्यास पूर्ण न होणं आणि मग अगदी धावपळ करून मग शेवटच्या क्षणी काहीतरी हॅपॅझेटली पूर्ण गडबड करून तो कम्प्लीट करणं, मग त्यातून काय आउटकम निघत नाही नसतं. त्याचबरोबर एखाद्या टूरला तुम्ही जात आहात किंवा एखाद्या ट्रेकिंगला जात आहात, त्यावेळी जात असताना तुमच्या जी बॅग तुम्ही पॅक करता किंवा स्कूलमध्ये जात आहात, त्या स्कूलमध्ये जात असताना आज जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टप्रमाणे पूर्णपणे बॅकपॅक म्हणजे स्कूल बॅग त्या त्या सब्जेक्टप्रमाणे त्या त्या नोटबुक्स घेतले का, त्याच्यासाठी लागणारं मटेरियल घेतलं का, ड्रॉइंगचा क्लास असेल तर तिथे तुम्ही क्रेयॉन्स घेतले का किंवा काय, या पद्धतीचं जे प्लॅनिंग आहे दॅट इज स्पेशल प्लॅनिंग. आणि हे वीक असलं तर मग इथे अडचणी येतात मित्रांनो.
थँक्यू व्हेरी मच.